दरड पासून दरड दरड म्हणजे काय उंच डोंगरात डोंगराचा तो एक भाग असतो तर दरड कोसळून आपण दोन वर्षापूर्वी एक घटना ऐकली असेल माळीगाव माळीण या नावाचं एक गाव होतं त्या मोठ्या डोंगराच्या खाली ते गाव होतं ते दरड भूकंपाच्या तीव्रतेमुळे जमिनीमध्ये घडलेल्या कंपनामुळे ती दरड कोसळली पावसामुळे पूर्ण तर पूर्ण गाव द्यायची राग झालं दाबलं गेलं खूप मोठी वित्त आणि मनुष्य जीवित हानी सुद्धा झाली तर ही दरड कोसळण्याची कारणे काय दरड कोसळण्याची कारणे म्हणजे भूकंप आपण 10 वर्षापूर्वी बघा सुनामीच्या लाटा आल्या होत्या का सुनामी म्हणजे काय सु म्हणजे समुद्र नामी म्हणजे काय मोठं वादळ तर समुद्राच्या लाटांचं वादळ आलं होतं त्यामध्ये खूप जीवितहानी व वित्त हानी झाली त्यानंतर महापूर येणे याच्याने अतिशय पाऊस येणे याच्याने दरड कोसळते दरड कोसळण्यामुळे काय काय परिणाम होतं जैवविविधता नष्ट होते जीवितहानी होते वित्त हानी होते तर मित्रांनो आपण आता पुढच्या भागात बघणार आहोत आपत्तीचे निवारण कसं करायचं आपत्तीचा नियोजनाचा आराखडा कसा तयार करायचा.